मला 8 मार्च 2024 ला नोटीस आली. प्रेस नोटच्या माध्यमातून आम्हाला कळाली. या प्रेस नोटला बघितलं तर ही प्रेस नोटच चुकीची आहे असं आमच्या लक्षात आलं. यामध्ये एकतर माझ्या आधी ज्या कारखान्याला प्रेस नोट आली होती तशीच कॉपी दिसली. चरंडेश्वर साखर कारखान्याला पाठवलेली प्रेस नोट आणि आम्हाला पाठवलेली प्रेस नोट ही जवळपास सारखी असल्याचं आम्हाला वाटतं. कॉपी पेस्ट करताना त्यांच्याकडून घाईगडबडीने काही खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय. प्रेस नोटमध्ये असं सांगितलं आहे की MSCBने कन्नड कारखान्याचा लिलाव केला आणि लो प्राईस ठेवली. ही कंपनी जमिनीस्कट कितीला विकायची हे तिथले बँकेचे लोक ठरवत असतात. एक हायेस्ट बिडर होता पण तो टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला. आता आम्हाला कसं कळणार की तो टेक्निकली डिस्क्वालिफाय झालाय? खरं तर त्याने त्या बिडमध्ये तिथे कंडिशन्स बिड भरलं होतं, म्हणजे तू जर माझ्याशी लग्न करणार असशील तर तुला हुंडा द्यावा लागेल ही कंडिशन्स ठेवलं होतं. तसं कंडिशनल बिड त्याने टेंडरमध्ये भरताला लिहिलं होतं. तो तिथे कॅन्सल झाला, तिथे मी काय करू शकतो? यामध्ये टेक्निकल आणि कमर्शियल असे दोनच बिड असतात. तो टेक्निकल बिडमध्ये सपात ठरला होता, त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे बँकेचा होता असं रोहित पवार यांनी सांगितलं. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.